नमो चषक 2024 अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेत स्वरा स्पोर्ट्स कळंबोली संघाने बाजी मारत नमो चषक 2024 वर आपले नाव कोरले आहे. त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रोख 1 लाख रुपये आणि भव्य सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दरम्यान या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री बाळा भेगडे, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहित केले. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाचे उत्कृष्ट पद्धतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल कौतुक केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदर भावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत 15 ते 25 जानेवारी दरम्यान कळंबोली येथील KLE कॉलेजच्या मैदानात भव्य टेनिस क्रिकेटचे दिवस रात्र सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी उद्घाटन केले. गेल्या 10 दिवसांपासून या मैदानात सुरू असलेल्या या क्रिकेट स्पर्धेत 234 संघांनी तसेच 2808 खेळाडूंनी आपले खेळ कौशल्य दाखवून क्रीडा रसिकांची मने जिंकली. दरम्यान या स्पर्धेत विजयी होण्याचा मान स्वरा स्पोर्ट्स कळंबोली या संघाने मिळविला असून त्यांना 1 लाख आणि मानाचा चषक देऊन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर या क्रिकेट स्पर्धेत आदित्य प्रिया सुपर डीजे माऊली कळंबोली या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला असून त्यांना 50,000 आणि सन्मानचिन्ह, जय मल्लार स्मॅश फोर्स फिटनेस कळंबोली या संघाने तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले असून त्यांना 25,000 आणि सन्मानचिन्ह, चौथ्या क्रमांकावर रणजित कट्टे किंग्स 11 कळंबोली संघ आला असून त्यांना 15,000 आणि सन्मानचिन्ह, तर 5वा क्रमांक अमर अँड प्रवीण स्पोर्ट्स खारगर आणि 6वा क्रमांक RMSKYCC मुरबी या संघाने पटकाविला असून दोन्ही संघांना 10,000 आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष रवींद्र पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, खारगर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक हरीश केणी, अमर पाटील, विकास घरत बबन मुकादम, माजी नगरसेविका मोनिका महानवर, प्रमिला पाटील, भटके विमुक्त आघाडीचे बबन बारगजे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते हॅप्पी सिंग, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, शुभ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू आणि मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन एक संपूर्ण या भागांमध्ये एक वातावरण की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक युवकाच्या प्रत्येकाच्या मुखामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव असलं पाहिजे, नमो चषकाच्या माध्यमातून हे सर्व दूर करण्याचं काम हे या सगळ्या मंडळींनी केलं. 1 लाखापेक्षा जास्त युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतलाय, याचा अर्थ की प्रत्येकाला या सर्व गोष्टीमध्ये एक विशेष असं लक्ष देऊन प्रत्येक घरापर्यंत हा विषय पोहोचवण्याचं काम हे या सर्वांनी केलंय. मी यांचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो. ज्या खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये भाग घेतलाय या सर्व खेळाडूंना त्यांच्या पुढच्या सर्व स्पर्धांसाठी आणि विशेष करून या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. खेळ खेळणारा खेळाडू मैदानावरच्या खेळातून तयार होत असताना तो आत्मविश्वासाने पुढच्या काळात क्रिकेटचं जसं नेतृत्व करेल तसं आपल्या गावचं नेतृत्व करेल, आपल्या भागाचं नेतृत्व करेल आणि तरुणांनी राजकारणात देखील त्याच पद्धतीने आलं पाहिजे ही अपेक्षा पंतप्रधान मोदी साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. म्हणून खूप मनापासून
आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. खेळामध्ये एक संघ विजय होत असतो, दुसरा पराभव होत असतो, परंतु पराभव ही अपयश ही यशाची पायरी असते. या स्पर्धेमध्ये आपण ज्यावेळेस पराभूत झालो का कमी पडलो हे जर लक्षात घेतलं तर पुढच्या स्पर्धेमध्ये आपल्याला ते यश नक्की मिळेल हा विश्वास या ठिकाणी आपल्या सगळ्या खेळाडूंना, संघ नायकांना, कर्णधारांना करतो. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करतो. मोदीजींनी जे स्वप्न संपूर्ण या देशाचं पाहिलेलं आहे ते खऱ्या अर्थाने ती वाटचाल आता सुरू झालेली आहे. आणि म्हणून असं नेतृत्व या देशाला सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या रूपाने लाभलेलं आहे. आणि आपणही साऱ्या पनवेलकरांनी हा ज्या ठिकाणी नमोचषक त्यांच्या नावाने या ठिकाणी ठेवलेला आहे आणि हे खऱ्या अर्थाने आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांचं कार्य हे आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायचं काम हे आपण आपल्या पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून साऱ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. मी मनापासून साऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की सुंदर असं नियोजन आपण पनवेलच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. हे खऱ्या अर्थाने आपल्याला भविष्यामध्ये आपल्या युवा पिढीला सुद्धा मार्गदर्शक ठरेल की आपण एक सामाजिक बांधिलकी जपत आपण पर्यंत जे एकत्रपणे जे काम करताय हेच काम आपल्याला खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये पुढे घेऊन जाईल. मी मनापासून साऱ्या अविनाशजी कोली आपल्या साऱ्या सहकाऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. संपूर्ण महाराष्ट्रात 288 विधानसभांमध्ये सर्व ठिकाणी 10 वेगवेगळ्या क्रीडा प्रकार, 7 सांस्कृतिक प्रकार असं खेळत लाखो खेळाडू एकाच वेळेला अनेक मैदानांमध्ये दिसतील, त्यांच्या क्रीडागुरांना वाव मिळेल यासाठी युवा मोर्चाने प्रयत्न केला. त्याच्यामध्ये पनवेल विधानसभेमध्ये आम्ही, मला सांगण्यास आनंद होतोय की आमचे मार्गदर्शक सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि आमचे नेतृत्व सन्माननीय परेश ठाकूर यांनी आम्हाला छोट्या छोट्या बारीक बारीक बारकावे या सर्व स्पर्धांसंदर्भात समजवले, त्याच्यामध्ये आमच्याकडनं या घडून आणल्या आणि सर्व पाठबळ त्यांनी दिलं. यांच्या सर्वांच्या आणि युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या त्या संयोजनामध्ये, परंतु भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, भाजपचे सर्व नेते, कार्यकर्ते यांनी सर्वांनी मदत करत आज आम्ही 1,11,000 पेक्षा जास्त खेळाडू या ठिकाणी या स्पर्धांमध्ये एकत्र आणू शकलो.